नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला बारीक साबुदाण्याच्या सालपापड्या बनवून दाखवणार आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी बघा, हे बारीक शाबू तांदूळ घेतलेले आहेत, असे बारीक असतात बघा। मी मोठ्या शाबूस तांदळाच्या पण सालपापड्या दाखवलेल्या आहेत, पण मला कमेंट केलं होत्या बारीक शाबूस तांदळाच्या दाखवा, तर अशा पद्धतीत बारीक शाबूस तांदूळ असतात। आणि ते मी रात्रभर बघा भिजत घातलेले, 300 ग्रॅम आहेत, असे भिजले पाहिजेत बघा। एकदम बघा कसे मोकळे मोकळे झालेले आहेत। 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवायचे आणि भिजत घालायचे। साबुदाणा कसे भिजत घालतात त्याची पण रेसिपी टाकलेली आहे, तर अशा पद्धतीत बघा साबुदाणा भिजलेला एकदम मोकळा, जास्त चिकट असा वल्ला वल्ला असा भिजवायचा नाही, सुट्टा झाला पाहिजे। तर आता हा मी मिक्स करून घेते। एक वाडगं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा हे साबुदाणे आपण जे भिजत घातलेले टाकणार आहे, तर बघा किती मोकळे मोकळे झालेले आहेत। असे हे सगळे मी टाकून घेते। शाबू तांदूळ बघा चांगले मोकळे करून घेतलेले आहेत, असे हातानं जरा ना भिजवले तरी पण मोकळे करून घ्यायचे। ह्याला बघा वल्लापणा जरा सुद्धा नाही आणि एकदम मस्त असे भिजलेले आहेत बघा। असे भिजले का नाही की सालपापड्या चांगल्या होतात। आता ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे, चवीप्रमाणे मीठ टाकायचं। तर 300 ग्रॅम आहे, तुमच्या ह्याच्याप्रमाणे टाका। आणि थोडंसं ना पाण्याचा शितोडा मारायचा, म्हणजे जे मीठ आहे ना ते सगळीकडे लागेल बघा। एकदम थोडासा मारलेला आणि हातानं कालवा, तुम्ही चमच्यानं जरी कालवलं तरी चालेल। असं चांगलं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळीकडे आपलं मीठ लागेल। कालवून घेतले बघा चांगलं, असं मिक्स करून चांगलं व्यवस्थित घ्यायचं। आणि हे जे 300 ग्रॅम शाबू तांदूळ आहे ना, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाका, फक्त थोडासा पाण्याचा शितोडा मारा, म्हणजे मीठ सगळीकडे लागतं। जर नुसतं असं जर मीठ टाकलं ना वरनं, तर ते लागत नाही, खाली राहतं सगळ्यात। मग जे खाली सालपापडे जे आपण लास्टला बनवतो ना, त्या मग थोड्याशा खरट लागतात। त्यासाठी थोडासा पाण्याचा शितोडा मारायचा। बघा मी पाण्याचा शितोडा मारलेला, पूर्ण त्याचं पाणी सोसून घेतात। आता आपण बनवायला घेऊया। तर मी ही बघा इडली पात्र घेतलेलं आहे, मला कमेंट आल्या होत्या तुम्ही इडली पात्रामध्ये दाखवा। आणि त्याच्या अगोदर मी ताटामध्ये दाखवले आहेत, प्लेटामध्ये दाखवलेले आहेत, त्या पण तुम्ही बघा। आणि तेल बघा किती लावायचं, एकदम थोडंसं तेल लावायचे, जास्त तेल लावायचं नाही। आता त्याचं कारण पण सांगते, तुम्ही जर जास्त तेल लावलं का नाही, तर ह्या पापड्या जर सालपापड्या जर जास्त दिवस राहिल्या ना, तर वास येतो, तेलकट तेलकट अशा होतात। एकदम थोडंसं बघा, हे एवढंसं घेतलं तरी हे सगळ्याला मी पुसणार आहे। जास्त त्याला तेल लागत नाही, थोडंसं एकदम लावायचं, सगळीकडून फिरवायचं असं। आता मी ही सगळ्याला लावून घेते, सगळ्याला लावून घेतले बघा तेल। आणि बघा एकदम थोडं थोडं लावलेलं आहे, सगळीकडे पसरून घेतलं। ही एकदा तेल लावलं का नाही, परत लावायची गरज नाही, ह्याच्यावर पूर्णपणे आपल्या सालपापड्या बनवून होतात। तर आता बघा थोडं थोडं टाकायचे आणि पसरवायचे। जास्त असं टाकायचं नाही आपल्याला, जेवढं पातळ बनतील का नाही तेवढ्या चांगल्या फुगतात। हे जाड जर ठेवल्या ना, तर मग जर आपण तेलामध्ये जर टाकल्या का नाही, तर मधल्या साईड आपली थोडीशी अशी कच्ची राहिल्यागत राहते। त्यामुळे ना अशा पातळ बनवायच्या जेवढ्या होता होईल एवढ्या। आणि हे शाबू तांदूळ तर बारीक आहेत, एकदम मस्त अशा होतात बघा। बघा किती पातळ बनवलेले आहेत, असं साईडपर्यंत जरी तुम्ही केल्या तरी चालतील। बघा अशा पद्धतीत करून घ्यायच्या। जर तुमच्याकडं टोपणं असेल तर केली तरी चालेल, किंवा प्लेटा असतील त्याच्यामध्ये केलं तरीसुद्धा चालेल बघा। मी ती पण रेसिपी तुम्हाला ह्याच्याखाली लिंक देते, ते पण बघा। रेसिपी बघितली की प्लीज लाईक करत जा, तुम्ही लोक कमेंट करायला विसरता, तर कमेंट करत जा तुम्ही। बघा असे मस्त असं पसरून घेतलेलं आहे। आता आपण दुसऱ्या पण प्लेटा लावून घेऊया। अशा पद्धतीनं बघा मी सगळं करून घेतलेलं आहे। इडलीच्या कुकरमध्ये बघा 1 ग्लास पाणी टाकले आणि त्यात 1 लिंबाची फोड टाकलेली आहे, त्याच्यामध्ये आपण हे एक एक टाकून घेऊया, ठेवून घ्यायचं एक एक। लिंबाची फोड का टाकायची, की काळं होऊ नये म्हणून, आतून काळं जे होतं ना ते होणार नाही। आता हे आपण कुकर गॅसवर ठेवून देऊया। कुकर गॅसवर ठेवलेलं आहे आणि हे 4 मिनटासाठी आपल्याला ठेवायचं आहे, 3 मिनटं नाही तर 4 मिनटं, त्याच्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचा नाही आहे। 3 मिनटं होऊन गेलेत बघा, आता मी तुम्हाला दाखवते बघा कसे झालेले आहेत, एकदम काचसारख्या झालेल्या आहेत आणि झालेले आहेत। आता गॅस बंद करते आणि आपण हे खाली काढून घेऊया। खाली बघा काढून घेतलेले आहेत इडली पात्र हे। आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला काढायचे, गरममध्ये काढायचं नाही आहे। थंड झाले आहेत बघा, आता आपण काढून घेऊया। तर बघा अशा पद्धतीत थोडं थोडं साईडनं मोकळ्या करायच्या आणि उचलायच्या। हातानं जरी उचलल्या तरी उचलल्या जातात बघा। आणि वरची बाजू आहे ना ती अशी ठेवायची बघा, खाली टाकायची आणि खालची बाजू वर घ्यायची। अजून एक दाखवते साईडनं बघा, असं थोडं थोडं मोकळ्या करायच्या, अशा उचलायच्या बघा।
हे बघा एकदम पांढरा शुभ्र आणि मस्त होतात एकदम. फक्त मीठ टाकताना थोडंसं पाण्याचं शितुला टाका आणि हे करून घ्या तुम्ही, म्हणजे चवीला चांगल्या लागतात. तुम्हाला जर पाहिजे असेल तर ह्याच्यात लाल मिरची हे ते टाकले तरी चालेल, हिरवी मिरची लाल मिरची असे टाकले तर. त्याचे पण मी टाकलेली आहे व्हिडिओ, त्याची पण मी लिंक देते. बघा किती मस्त असे झालेले आहेत हे बघा. आता मी अशा पद्धतीत बनवते आणि सगळ्या काढून घेते, नंतर तुम्हाला दाखवते. सगळे बघा बनवून झालेले आहेत, ती 70 झाले आहेत. 300 ग्रॅममध्ये 70 होतात आणि लहान लहान आकाराचे केले तर एकदम पातळ पसरून टाकायचे. आता याला 2-4 दिवस बघा उन्हामध्ये सुकवते आणि नंतर मी तुम्हाला दाखवते. बारीक साबुदाण्याच्या वाफेवरच्या सालपापड्या बनवल्यात बघा, एकदम मस्त अशा झालेल्या आहेत आणि सुकलेल्या आहेत बी चांगल्या. बघा एकदम सफेद सफेद कलर आलेला आहे. आता ह्या तुम्हाला मी तळून दाखवते. तेल ठेवले गरम करायला, त्याच्यामध्ये बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे. सालपापडे टाकून देऊया बघा, साईजपेक्षा मोठी होती आणि जास्त अशा तेलकट वगैरे राहत नाही ती. बघा एकदम मस्त असे झाले आणि एकदम छोटे साबू तांदूळ आहेत बघा. हे मला कमेंट केले होते की तुम्ही छोट्या साबू तांदळाचे दाखवा, तर ह्या बघा दाखवलेले आहेत. तर मी तुम्हाला अजून एक तळून दे दाखवते. ह्याला तेल वगैरे एक तर कमी लागतं, तर आपण दुसरी पण तळूया. फक्त तेल कडक गरम पाहिजे. बघा किती मस्त झालेले आहे आणि लगेच भाजली जाते. आणि जसं आपण बोलतो ना तेल जास्त राहतं, असं ह्याला तेल राहत नाही जास्त आणि फुगते बघा एकदम. ही बघा किती छोटी आहे तुम्हाला दाखवते. यातली हिचा आकार बघा आणि हिचा आकार बघा, डबल होतो, डबल टिबल होतो आणि मस्त अशा लागतात चवीला. मीठ कसं लावायचं कसं करायचं हे मी दाखवलेलं आहे. तर मी बऱ्याचशा रेसिपी टाकल्यात उन्हाळ्याच्या, तुम्ही त्या पण बघा. ही जर रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.